एक दोन तीन चार, अरे बापरे आणखी खाली पण चार आहेत की रे, इसका पैसा कोण देगा? हा बेस्ट आप खाओगे ना तो आपको देना पड़ेगा। अरे बाबा, लेकिन मैंने तो दो ही मंगाए थे, ये बाकी लेके मैं क्या करूँ? ये दो मैं ले लेती हूँ, बाकी तुम ले जाओ। मैं क्या करूंगा इस पेस्ट्री का? हालो हालो, पैसे क्या झाड़ पे उगते का? खा लो। अरे वाह, तो फिर पैसे क्या मेरे झाड़ पे उगते हैं क्या? आई अगं, किती किती वाद घालती आहेस तू। अगं बघ ना मग, केवढ्या पेस्ट्रीज घेऊन आल्या ते, म्हणजे रोज आपलं झुंबा विंबा करायचं, म्हणजे वाया ना ते सगळं। आणि आठ आठ पेस्ट्रीज खाला का आपण? बक्का सुरावत का? अगं आहे ती ऑर्डर घेऊन आला तो, पण मी ऐक, त्याला जाऊ दे, त्याला पुढे पण डिलिव्हरीज करायची असेल। आप जाइए भैया। आई, तू ऑर्डर करताना ऑफर बघितली नाहीस का? कसली ऑफर? अगं दोन पेस्ट्रीज वर दोन पेस्ट्रीज फ्री आहेत। अगं बाई, अगं पण चार म्हणजे, पण मग या आठ कशा आल्या? कारण एक प्लेट मध्ये दोन पेस्ट्रीज येतात, तू नेहमी घाई करतेस ऑर्डर करण्याची। हो ग, पण मला ना तू जायच्या आधी यायला हव्यात अगं। या आमच्या विरंगुळा क्लबची अध्यक्ष झाली ना मी, त्याची पार्टी आहे आज। पायनॅपल कमाल, किती दिवस झाले खाऊन। आता हे बघ। नाही बस, मला खूप गोड गोड झालंय अगं। अगं मग फोडणीच्या लाह्या देते मध्ये तोंडात टाकायला देव। नाही नाही नको, मी निघते, आपण जेवणानंतर खाऊ संध्याकाळी। बाय बाय। अच्छा येतो दादा। काय सचिन, नवीन बॅग? हा माणूस तुझ्या ऑफिस मध्ये काम करतो? कोण? हो। मग तू त्याच्याशी बोलला का नाहीस? असं काही नाहीये दादा, मी बघितलं सचू, तो थांबला होता, तो हसला, तो तुझ्या बोलण्याची वाट बघत होता, तू नजर काढून घेतली। अरे तो माझ्या डिपार्टमेंटचाच नाही ना, ओळख नाही, तो टायपिस्ट आहे, मेहता सरांचा टायपिस्ट आहे। म्हणजे तो तुझ्यापेक्षा खालच्या पोस्टला काम करतो म्हणून तू त्याच्याशी बोलला नाही? नाही दादा, असं नाही करायचं सचू, कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं, सगळ्यांशी नीट प्रेमानी अदबीनं बोलायचं, कळलं? सचिन बॅग छान आहे, वर आलास की एक कडक कॉपी द्या। अरे त्यांनी करून दिली होती मला कॉपी, म्हणून मग आज मी करून देणार आहे, असं मी हे ठरवलंय आलटून पालटून एक दिवस। मस्त, छान, सुंदर, तुला सांगतो हे असेच रिलेशन डेव्हलप होत, खूप आवडलं मला असं सगळ्यांची मदत करायची, सगळ्यांची नीट प्रेमाने अदबीनं बोलायचं, कळलं? छान, तू हळूहळू ऑफिस मध्ये सेटल होतोयस हे बघून खूप छान वाटतंय सचिन। पण उशीर होतोय, जा जा जा। गजानना, सौरभच्या मनातला आज तरी कळू दे रे बाबा त्या मुलीला। मावशीने बनवलेला दुधी हलवा, मी सनामिका खरंच खूप लकी आहेत। सौर्या बोल भावा, तुला कुठलं अमृत देऊ? अरे अमृत बिमृत काही नको, काल मिस अनामिकांना कुठल्या गोष्टीचा संशय नाही आला? नशीब माझा इशारा तुला समजला,
नाहीतर जलवाला जर समजला असत ना की 22 वर्षापासून तुझ्या मुलीसाठी जुरतोयस ना, ती दुसरी तिसरी कोणी नसून जलवाच आहे. चंद्या ऐक, काहीही झालं तरी त्यांना ही गोष्ट समजायला नको. काय काय समजायला नको? हे त्यांना म्हणजे बहिणीला समजायला नको म्हणजे माझ्या बायकोला. हा काय काय काय, मला डायबिटीस येते. हा चंद्या काळजी घरे. हे डायबिटीस वरन म्हणजे खाण्यावरनं आठवलं तुमच्यासाठी. तुमच्यासाठी वरन आठवलं, मॅमनी एक भारी डिझाईन बनवले तुमच्या ड्रेससाठी. नील, अरे सौरभ सर काहीतरी म्हणत होते, त्यांनी आणलंय काहीतरी माझ्यासाठी. हो पण आपण आधी, आपण केव्हाच डिझाईन रेडी केलंय ना. हो अरे ठीक आहे, तू आता म्हणतो सरच दाखवते. हे बघ, अजून पूर्ण तयार झालं नाहीये पण हे बघून जरा आयडिया येईल तुला. तुला टेबलवर खूप वस्तू ठेवायच्या असतात की नाही, त्यामुळे जरा जरा मोकळं ढाकळं केलं. दर एक तासाला जाऊन मान मोडत असतोस, त्याचाच अर्थ तुझी बसण्याची पद्धत आणि खुर्ची दोन्ही गडबड आहे. ही तुला पाय ठेवायची जागा आणि ही स्पेशल खुर्ची. हा बघ हा ड्रॉअर आणि याला बारीक सुंदर असं सोनेरी नक्षीकाम आहे. तुला वस्तूंवर प्रेम करायला आवडत, त्या जपून ठेवायला आवडतात, म्हणून हा ड्रॉअर. आपल्या मनातला एक स्पेशल कप्पा असतो ना, अगदी तसाच समज. पण याला कुलूप असेल, त्यामुळे बिनधास जे ठेवायचं ते ठेवू शकतोस. ही छोटीशी जागा कशासाठी माहितीये? माउथ ऑर्गन ठेवायला. आणि त्याच्या शेजारची ही छोटीशी जागा ही कशासाठी माहितीये? डायरीसाठी. आणि त्याच्या शेजारची छोटीशी जागा सुंदरशा वासाच्या शाईच्या पेनासाठी. असच कधी मूड आला, काही लिहावं असं वाटलं तर असू दे. आणि हा कप्पा हा खाऊचा. माई मावशी मध्ये मध्ये छोटे छोटेसे डबे देत असत ना तुला, ते ठेवायला. आणि हा बघ या फोटो फ्रेम्स दोन आहेत, एकात माई मावशीचा लावू शकतोस, एका सचिनचा. आणखी कुणाचा लावावा असं वाटला तर ते तुझ्यावर. काय झालं पत्या? तुम्ही किती विचार करता माझा. नको करू. खरंच सौऱ्याचा इतका विचार कधीच कोणी केला नव्हता, म्हणजे त्याने स्वतः सुद्धा केला नव्हता. आणि माई मावशी म्हणते ते बरोबर आहे, सौऱ्या तू सेटल हो, तुझा विचार करणारी तुझ्या आयुष्यात कोणीतरी मिळायलाच पाहिजे. येणार, नक्की येणार. चल नी. अरे बोल ना काहीतरी. मिस अनामिका. बोल पत्या. मावशीने दुधी हलवा पाठवला तुमच्यासाठी. हो नको. नाही म्हणजे सकाळपासून खूप गोड खाणं झालंय ना मॅमच, नको तुम्हीच खा. अरे मी काय खा, त्यांच्यासाठी पाठवलंय ना. हो सकाळपासून खूप गोड झालंय खरं, पण मी घरी कोण जाऊ शकते, आई आणि राधा बरोबर खाईल ना. चालेल ना? नाही बा. अरे
हलवा केलाय मावशींनी, देताय ते, घेणार मी, तुला काय प्रॉब्लेम आहे नील? मी इतकी वर्ष जिच्यासाठी थांबलो ती तूच आहे सनामिका? प्रॉब्लेम आहे मॅम, जवळजवळ जळगावला जायची वेळ आली माझी. येतो. मी सनामिका. इकडे ज्वेलर्सचं शोरूम आहे, तिकडे जरा गाडी थांबवाल का? आज निमित्त पण आहे. कसलं? सचिनला नोकरी लागली ना, रोज नोकरीवर जातो, गळा असा मोकळा बरा दिसत नाही. छोटस पेंडंट घेऊ त्याच्यासाठी, आणि असे घरातलं सोनं थोडं थोडं वाढत राहिलं पाहिजे ना. ओके, अकाउंटंट सौरभ पटवर्धन, चल जाऊया. तसाही माझा चॉईस बरा आहे. ओहो, नमस्कार. या 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 सौरभराव, या 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 मॅडम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरे दिवसांनी आलात. हो आणि आधी सांगायचं, सौना घेऊन येणार आहात ते. असू द्या असू द्या. इकडे आलं की अगदी घरी आल्यासारखं वाटत. हो वाटणारच. आधी तुम्ही आई अण्णांसोबत यायचात लहानपणी, आणि आज वहिनींसोबत. बर, मला सांगा काय काम काढलं ते. त्याआधी तुमच्यासाठी मी विशेष आहे ते दाखवतो. चला या ना प्लीज. हो या सर. हो या. ऋतुजा, यांना आपल्याकडील लेटेस्ट कपल रिंगच्या डिझाईन्स आहेत ना, त्या दाखव. सर, त्या रिंगच्या डिझाईन बघून मॅडम खुश होती. हे बघा सर, हे खूप सुंदर आहे. ह्यातला हाफ बदाम बायकोकडे आणि हाफ नवऱ्याकडे असतो. ऐका ना, हे नकोय. काय झालं सर, दुसरे दाखवू का की तुम्हाला बदामच नकोय? नाही, बदाम हवा आहे. म्हणजे बदाम हवा म्हणजे. ऐका ना, आम्ही हे नाही होत, आम्ही मित्रमैत्रीण आहोत. ओ सॉरी सॉरी सॉरी. हा सर, त्यामुळे बदाम चालेल, पण तो चेन मध्ये घालताना पेंडंट. हा पेंडंट तसा हवाय, आणि मुलासाठी हवाय, माझ्या भावासाठी, सचिनसाठी. तर आहेत तेही आहेत. ऋतुजा, आपल्याकडील सगळ्या व्हरायटीज दाखव, आणि नवीन जे काही डिझाईन्स आलेत ना तेही दाखव त्यांना. सर, तुम्हाला ऋतुजा दाखवेल बाकीच्या डिझाईन्स. मी आलो सर, प्लीज. हे घेऊया, छान आहे. सचिन साठी छान. हो आवडेल ना त्याला? हो खूप. मला खूप आवडलं. हे पॅक कराल का प्लीज? ओके. आवडलं मला.
चला येतो. परत या नक्की, लग्न ठरलं की. आलोच. निघूया. काय ग, दोन फोन नाही उचलले तर पार पाणी काढलंस का काय डोळ्यातून? एक गप्रे कांदा चिरते रे मी इकडे. बरं आपल्या कामाचं काय झालं मला सांग. चिठ्ठी पोचली का? काय म्हणाली मग? म्हणजे ती काय म्हणाली का? जे चला ना मिकानं डबा उघडल्यावर तिला कळणार कि वर्ष सौरभच्या मनात असलेली मुलगी म्हणजे तीच आहे. मावशी सौरभ, सौरभ अग अनामिका गच्चीत कुठे घेऊन आली आहेस आता तो डबा? अग मस्त दुधी हलवाय, मस्त वातावरणात बसून खाऊ. तुला सांगते आई, पट्याच्या मावशी काय अप्रतिम स्वयंपाक करतात माहितीये. अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते त्यांच्या हातचे पदार्थ खाताना. परवा बटाटे वडे तर काय कमाल केले होते. बाहेरच्या बटाट्या वड्यांच्या तोंडात मारतील असे. मॅम जाऊ दे, मी उघडू का? एकदम जळगावचा जोर लावतो. प्लीज उघड. नाही बा, लय जाम बसले, आज काय उघडत नसतंय. जाऊ दे, मी खाली ठेवून येतो. खाली काय ठेवून येतो? इतकं कौतुक करत होती मम्मा हलवा मस्त आहे म्हणून, आता कसं उघडत नाही. काय पण सालड खाऊन काय ताकद येणार आहे काय डबा उघडायची? आणा इकडे. डबा उघडता येत नाही तुम्हाला. हे आजीबाई, लास्ट ठेवू का माझी? हे आमच्या अनामिका मॅम माझं अक्षर ओळखतील, डायरेक्ट जळगावला पाठवतील मला. बाई ग, नको उघडू तो डबा. नाही उघडत, नाही उघडत आहे ग. इतक्या रात्री कोण आलं? थांबा. दीक्षितांच्या घरी एवढ्या रात्री कोण आलं नाही का? आपण सगळ्यांनी जाऊन बघायला हवं. सगळ्यांनी जाऊन काय करायचं तिथे? बघेल ती. नाही काय डेंजर विंजर असेल तर ही काय करेल एकटी? राधा डेंजर काय असं सांगून येतो, बेल वाजवून येतो. जळगावी कुठलं मी बघते आजी. थांब. आले आले आले. मी सनामिका वर. एक एक हॅलो. ऐ अग आई असा ठोकू नकोस. आई पोचा आला तर परत देताना काय करू? असं नको करूस. अग परत यायचं नंतर बघू ग, आधी उघडता दे ना हा.